तुमचं संपूर्ण नाव सांगा ना। माझं नाव अजिंक्य सुनील बालगुडे, मी वर्षी लोणावळा या ठिकाणी राहतो। सर, तुम्ही शर्यत घाटावर समालोचन म्हणून काम करता, तुमचे सहकारी ओळख द्या। माझ्या सहकारी प्रसिद्ध युवा अनाउन्सर दिनेश पिंगळे आणि अजिंक्य बालगुडे, आम्ही दोघं जण आता त्या ठिकाणी काम बघत पाहतात। सर, तुम्ही या क्षेत्रात कधी केव्हापासून खूप लहान असतापासून आम्ही बैलगाडी शर्यत पाहायला यायचो आणि पूर्वी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस मी एक छकडी वाढायचं काम करीत असायचो। पण ज्यावेळेस गुरुवारी माऊली पिंगळे वगैरे त्या ज्यावेळेस यायचे इकडे आनंद शिकवायला, ते वरती स्टेजला बोलले तर मी खाली त्यांच्या साथ्या खाली छकडी वाढता वाढता मी आरडायचो, म्हणजे ध्यास आरडायचो। आणि एक विशेष म्हणजे असं, ज्या घाटात तुम्ही आज माझी बाईक दिसताय, त्या घाटातला जो ग्रामदेव भैरवनाथ महाराज आहे तो त्या ठिकाणी त्यावेळेस याच भैरवनाथाची यात्रा असताना त्यावेळेस आला होऊ सर आले नव्हते, आले नसताना त्या ठिकाणी आला होऊ सरांची त्यावेळेस कमतरता होती। कमतरता असल्यानंतर ज्यावेळेस काही ग्रामस्थ मंडळी होती, भरतभाऊ बच्चे होते, जुने जाणते गाडा मालक सुरेशदादा गायकवाड होते, हे सर्व मंडळी त्यावेळेस तिथं असताना मी त्यांना बोललो होतो एक लहानपणात, मी आपल्या एका आवर्जून म्हणलो चला ते कोणी आले नाही तर मी जाऊ का। त्यावेळेस मग मी एक त्यावेळेस मला यांनी संधी दिली, मग स्वतःचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केला। केल्यानंतर मग जेव्हा जेव्हा त्या माऊली महाराज पिंगळे वगैरे आमचे गुरुवारी असतील किंवा त्यांचे सहकारी असतील ज्या ज्या वेळेस ते लोक यायचे, आल्यानंतर त्यावेळेस मला एक कुठंतरी 2-5 गाडे पुकरायला मिळायचे आणि ज्या दिवशी कोणी नसायचं असे काही विशेष घाट होते की त्या घाटावरती त्यांना यायला जमत नसायचं, मग ते घाट मी त्यावेळेस एकटा त्यावेळेस बोलायचो। बरेचसे मावळमध्ये आज जर अलाउन्स म्हणून जर आवाज असेल तर अजिंक्य बालगुडे म्हणून नाव घेतलं जातं। शर्यत घाटावर तुम्ही आल्यानंतर जो पब्लिक आणि जो घाटाचा जो आनंद आहे तो वेगळाच असतो। तर तुम्ही ह्या क्षेत्रात आल्यानंतर आता ह्या क्षेत्राला जोड म्हणून काय करता? जोड करताना माझा आज एक छोटासा व्यवसाय, छोटा व्यवसाय व्यवसाय म्हणजे माझा तरकारी भाजीपाल्याचा कांदे बटाटे होलसेलचा माझा त्या ठिकाणी व्यवसाय, तो व्यवसाय पाहून मी बैलगाडी शर्यतीचं देखील अनाऊन्सिंगच्या ठिकाणी काम पाहतो। बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला म्हणजे कसं वाटतं, काय वाटतं त्याबद्दल? बैलगाडा शर्यत क्षेत्रात जे प्रेम आहे ते प्रेम कुठल्याच क्षेत्रात नाही। आज काय होईना सगळी जी आजची जी युवा पिढी, ती युवा पिढी त्यावेळेची माझी लहानपणीची सर्व मित्र होती, तर त्या मित्रांमध्ये आज सगळ्यांनी कुठंतरी एक प्रोत्साहन केल्यानंतर, कुठंतरी त्यांनी आपल्याला आनंद दिल्यानंतर, कुठंतरी पुढं केल्यानंतर त्यांच्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद कुठंच नाही, तो शब्दच सांगू शकत नाही। बालगुडे साहेब, तुम्ही आता सांगताय की बाबा बैलगाडी क्षेत्रात सांगता आनंद कुठे तुम्हाला भेटणार, पण बैलगाडी क्षेत्राने तुम्हाला आज काय काय शिकवलं बैलगाडा क्षेत्राने असं की माणसं पहिली गोष्ट प्रेमाची माणसं सगळी भेटली, अरे वा जगायला वागायचं कसं ते त्या ठिकाणी शिकवलं। दुसरी गोष्ट आनंद जे काही समजा एखाद्याच्या आयुष्यात जर काही टेन्शन असतील किंवा काही वेगळे काही प्रकार असतील या ठिकाणी आल्यानंतर माणूस रिलॅक्स होतो, आल्यानंतर इथं आल्यानंतरची जी ऊर्जा निर्मिती जी होती ती ऊर्जा कुठल्या क्षेत्रात नाही असं मला तरी वाटतं। बालगुडे साहेब, तुम्ही इतक्या लहान वयात इतकं मावळ आणि मावळ मुळशी तसंच आता पुणे जिल्ह्यात अनेक घाट तुम्ही केलेत, तुमचं अनेक घाटावर नुसतं नाव ऐकलं तरी पब्लिक खुश होती आणि म्हणजे तुम्ही इतक्या छोट्या वयात चांगलं नाव कमवण्याची कामगिरी केली, असंच तुम्हाला पुढच्या भावी आयुष्यात उत्कृष्ट असं लोकांकडून समुपदेशन मिळावं आणि तुमचं काम असंच पुढे चालत राहावं। बरं पिंगळे साहेब, तुम्ही बोला ना काय ते काटाबद्दल, तुम्ही अलाउन्सरचं काम करता। खरं सांगायचं म्हटलं तर माझा बैलगाडा क्षेत्रातील पहिला घाट, बैलगाडा क्षेत्रातील पहिला घाट आणि पहिले गुरुवर्य अजिंक्यदादा बालगुडे, मित्र पण आणि गुरुवर्य पण। आणि बैलगाडा क्षेत्रातील बैलगाडा क्षेत्र चालू झालं, पवनानगरला घाट होता, 3 वाजता मी गेलो, 3 वाजता गेलो आणि अजिंक्यदादाला आवाज दिला, अजिंक्यदादा डायरेक्ट वरती घेतला अजिंक्यदादाने, तर मित्र भेटला अजून, म्हणजे काम करण्यात अजून म्हणजे खूप असा आनंद होतो।
मित्र भेट. तुम्ही आता 2 वर्ष काम करतात, तुम्हाला बैलगाडा क्षेत्राबद्दल आवड कशी निर्माण झाली? आवड म्हणजे पहिला असं असायचं की मी गायन क्षेत्रामध्ये म्हणजे मला खूप आवड आहे. कुठला तुमचा ग्रुप कुठला आहे? आपला महाराष्ट्रात आता सध्या खूप म्हणजे गाजत आहे नाथसेविकारी गायन मंडळ मावळ. नाथसेविकारी गायन मंडळ मावळमध्ये मी गायक म्हणून काम करतो. अरे वा, गायक पण आणि समालोचक पण दोन्ही करतो. त्या क्षेत्रानंतर काय आलं, अचानक मला अजिंक्यदादाचा एक दिवस फोन आला की तू हे पण का नाही करत बैलगाडा क्षेत्र चालू. तर मग मी 3 वाजता अजिंक्यदादाला फोन केला पवनागडच्या घाटाच्या दिवशी. अजिंक्यदादा बोलले तू ये मी बघतो. गेल्यानंतर अजिंक्यदादानी वरती घेतलं आणि त्यानंतर चालू झालं ते. म्हणजे आता काय आलं, गायन क्षेत्र कमी आणि इकडं जास्त आनंद भेटायला लागेल. आता दोन्ही करणार का? हा, दोन्ही चालू राहणार. अच्छा, धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही मावळ माती युट्यूबला वेळ दिला, धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.